सांसद विकास महात्मे की मंगलवार को पत्र परिषद आयोजित की गई थी। इस दौरान उन्होंने कई मुद्दों पर बात की, जिसमें भटके जनजाति को आरक्षण की बेहद जरूरत होने की भी बात उन्होंने कही। साथ ही उन्होंने कहा कि राज्य सरकार की वजह से मराठा और ओबीसी आरक्षण गंवाना पड़ा। मंगलवार को भारतीय जनता पार्टी द्वारा पत्र परिषद का आयोजन किया गया था। इस अवसर पर बात करते हुए सांसद विकास महात्मे ने कहा कि राज्य सरकार ने राजश्री शाहू महाराज का नाम लेकर मराठा आरक्षण में घोल किया है और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का नाम लेकर ओबीसी आरक्षण से भी हाथ गंवाना पड़ा है और अब ऐसा ही कुछ विजय एंटी के साथ भी हो रहा है। उन्होंने विजय एंटी के आरक्षण को असंवैधानिक बताया है, जो सरासर गलत है। विजय एंटी को आरक्षण की बहुत जरूरत होने की भी बात उन्होंने कही। इस दौरान उन्होंने कहा कि जब तक राज्य सरकार अपने शपथ पत्र में बदलाव नहीं लाती है, तब तक उनके द्वारा इसका विरोध किया जाएगा। आज इथे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 29 तारखेला मागच्या महिन्यात सरकारनी जे ॲफिडेविट कोर्टामध्ये दिलेलं आहे की एनटीच्या पदोन्नतीच्या बाबत हे असंवैधानिक आहे असं त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल मी सांगतो आहे की या सरकारने नेहमीच राजर्षी शाहू महाराज यांचं नाव घेतलं, मराठ्याच्या आरक्षणात घोळ केला, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतात आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण आम्ही घालवून बसलो। तसंच भटक्या विमुक्त यांचं आरक्षण याविषयी सरकारने जे ॲफिडेविट दिलेलं आहे त्याच्यात हे असंवैधानिक आहे असं म्हटलेलं आहे। शपथपत्रात जर असं सरकार स्वतः म्हणत असेल तर मला असं वाटतं की बोलताना मोठ्या मोठ्या नेत्यांचे आरक्षणविषयीच्या याच्याबाबत नावं घ्यायचे, मुँह में राम बगल में छुरी असं म्हणून विजय एंटीच्या पाठी त्यांनी खंजीर खुपसलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भटक्या विमुक्त जाती या अतिशय मागासलेल्या आहे, वंचित आहेत, साध्या शिक्षणापासून आज वंचित आहे, कारण हे भटकत राहतात। भटकल्यामुळे मुलांना कुठे शाळेत टाकणार? आत्ताच 701 मुलांच्या शाळाबाह्य नागपूरमध्ये आपण पाहिलं की ते आत्ता यात इतक्यात ॲडमिशन्स करून घेतल्या, त्या करून घ्याव्या लागल्या, अजूनही पूर्ण व्हायच्याच आहेत, अजूनही 501 मुलांच्या राहिलेल्या आहेत काही अजून। तर अशा कठीण परिस्थितीत असताना सुद्धा जर सरकार म्हणत असेल की पदोन्नतीतील आरक्षण हे कॉन्स्टिट्यूशन नाही आहे दे नाही आहे, तर मग सगळ्याच योजना कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही आहे असं सरकारचं म्हणणं आहे आणि हे शपथपत्रात लिहून दिलं। आजपर्यंत आपण शपथपत्रात कुठल्या तरी सरकारने असं लिहून दिल्याचं ऐकलं आहे का? दुसरं, ते जर सर्व असंवैधानिक असेल तर विजयंती आरक्षणच असंवैधानिक आहे आणि हे ॲफिडेविटमध्ये लिहून देतात आहे, म्हणजे यांचं बोलणं यांचा खरा आपण ॲफिडेविटमध्ये नेहमीच आपल्याला